प्रामुख्याने दिनाथांची गायकी जर गायची झाली तर बेंबीचा देठ धरून पाठीच्या मणक्यापर्यंत खेचून गायला लागतं. हे स्वतः लगावाईंनी केलेलं आहे, हे स्वतः आशाबाईंनी केलेलं आहे. हा रियाज आहे त्या गोष्टीचा की बेंबीचा देठ पाठीच्या मणक्यापर्यंत खेचून षडज लावा. त्या काळी लगावाईंचा आवाज हा पातळ होता म्हणून अनेक म्युझिक डायरेक्टर त्यांच्यावर टीका केली, पण तो पातळ नसला तरी तो धारदार होता ना, तलवारी सारखा होता ना, स्वराला चिकटून होता ना, तसाच दिनाथांचा आवाज होता, प्रासादिक आवाज होता तो. आणि त्या पद्धतीने रियाजाची प्रक्रिया असते, ती रियाजाची प्रक्रिया म्हणजे तुम्ही मुक्त कंठाने गाणं. आज लताबाई या वयावर सुद्धा का गाऊ शकतात, कारण तो रियाज तसा गळ्याला वळण लावण्यासाठी केला गेलेला आहे. गळ्यातनं गायलं जात नाही, आता त्यात तो षडजन असा आहे किंवा मध्यम किंवा गंधार वरचा काही जे लावायचं झालं तर मोकळ्या कंठाने लावायचं असेल. Yeah.